गंभीर आरोप केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती त्यांचं कॅशचं गोडाऊन त्यासाठी बघा, हे मी अनेकदा बोललेलो आहे, पहिल्यांदा बोललेलो नाही आहे. हा आरोप नाही, हे सत्य आहे की भाजपाने मिंदेंना जॉईन ऑर जेल ह्याची ऑफर दिली होती. जे कोणी गद्दार आहेत ते घाबरून तिथे गेलेले आहेत, अनेकदा हे बोललेलो आहे. आणि हे वर्षा बंगल्यावर येऊन 20 मेला त्यांनी उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं. मुख्य गोष्ट हीच आहे की त्यांना जेलमध्ये जायचं नव्हतं म्हणून ते भाजपात गेले. भाजपात गेले चला, तुम्हाला जायचं होतं, तुम्ही घाबरून गेलात, ठीक आहे. पण एक जी वृत्ती असते की गद्दारी, की पक्ष सोडून जायचं की गद्दारी करायची, पाठीत खंजीर खुपसून जायचं की एक आदरपूर्वक सांगून जायचं, राजीनामा जाऊन द्यायचा, हे सगळं न करता आपण पाहिलं असेल महाराष्ट्र मागे नेण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहत असाल भाजपाची महाशक्ती त्यांच्या मागे असताना देखील महाराष्ट्रात ना नवा एक उद्योग आलेला आहे, ना कुठच्याही शेतकऱ्याला जे काही आपत्ती होती ती आपत्ती दूर करण्यासाठी मदत मिळालेली आहे. तुम्ही जो इंटरव्ह्यू दिला एका इंग्लिश डेलीला, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं की तुम्ही जे भ्रष्टाचाराचे आरोप केले नक्की आहेत. आज पण आमची लोकायुक्तांकडे तारीख आहे, तिथे आमचा आर्ग्युमेंट चालू आहे स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यावर. रस्त्याचा जो घोटाळा होता, जेव्हा मी तो लोकांसमोर आणला, मुंबई महानगरपालिकेला जे प्रशासक आहेत त्यांना त्याच्यातून 1000 कोटी कमी करायला लागले, 6080 कोटीचे त्यांना 5000 कोटीवर आणायला लागले. त्याच्यातून आम्ही ॲडव्हान्स मोबिलायझेशन देखील थांबवायला सांगितलं होतं, आणि जे काही व्हेरिएशन होतं ते देखील आम्ही थांबवायला सांगितलं होतं. आज आपण पहा, 1.5 वर्ष झालं, 2023 साधारणपणे जानेवारीमध्ये जे काम सुरू झालं होतं ह्या रस्त्यांचं, एकसुद्धा रस्ता पूर्ण झालेला नाही आहे, एकसुद्धा किलोमीटर पूर्ण झालेला नाही आहे. आणि हे परत परत मी सांगेन, हा घोटाळाच आहे, कारण त्यांनी 5 कॉन्ट्रॅक्टर्सना काम देण्यासाठी हे बरोबर केलं होतं. अनेक अशी कामं आहेत महाराष्ट्रात जिथे मग खडी घोटाळा असेल, ॲम्ब्युलन्सचा घोटाळा असेल, काही काही ठिकाणी एस्केलेशन करण्याचा प्रकार असेल. कामं डिले करणं आणि घोटाळा करणं, एस्केलेशन करणं, हेच या मिंदे सरकारने केलेलं आहे. आपण पाहिलं असेल, एक साधारणपणे बंडखोरीची जर यादी काढली 2019 तर अनेक ठिकाणी, एक तर आम्ही 124-125 सीट लढलो, त्याच्यात अनेक ठिकाणी बंडखोर भाजपचे उभे होते. बघा, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आम्ही काही करण्यापेक्षा मला वाटतं भाजपच, आता बघा आपण जेव्हा ती यादी काही आली 9 की 10 लोकांची, त्याच्यातून 5 लोक बदलायला सांगितले होते, आणि 5 लोक बदलल्यानंतर जी व्यक्ती सांगते की तुम्हाला जिंकवलं नाही तर मी राजीनामा देईन, संन्यासात निघून जाईन, तेच आता त्यांच्यासाठी बांधू शकत नाही. तर भाजपचं असो किंवा मिंदे गटाचं असो, हीच नीती आहे की ज्यांनी दिली त्यांना साथ, त्यांचाच केला त्यांनी घात. इन्व्हर्टर AC. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर AC के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. बघा, मी वैयक्तिक कोणावर काही बोलायला आलो नाही आहे. आमच्यासमोर जे विषय आहेत ते, जे विषय आम्हाला भेडसावत आहेत ते हेच आहेत. आपण पाहत असाल गेल्या 10 वर्षामध्ये महागाई वाढत चाललेली आहे. अनेकदा आपण जुमले ऐकलेत, 15 लाखापासून प्रधानमंत्री आवास योजनेपर्यंत, मग पीक विम्याचं असो, सगळेच हे जुमले आता लोकांसमोर आलेत. 5 वर्षापूर्वी सगळ्यांना वाटलं होतं, आम्हाला पण वाटलं होतं की चला पुन्हा एकदा विश्वास टाकून बघू, पण विश्वासघात हा देशाचा झालेला आहे. बेरोजगारी वाढत चाललेली आहे महाराष्ट्रात. आपण पाहाल तर अनेक गँग वेगळ्या वेगळ्या सगळीकडे उभारायला लागलेले आहेत, आणि कुठेही सरकार आहे की नाही आहे, शासन आहे की नाही आहे, हा एक प्रश्न पडतो आहे. आणि मी मुळात हाच प्रश्न तुम्हाला विचारतो, गेल्या 5 वर्षामध्ये 2 सरकार आपण पाहिली, महाविकास आघाडीचं सरकार होतं, कोविडचा काळ पण तेव्हा होता, आणि नंतर आपण पाहिलं असेल मिंदे सरकार होतं, भाजप प्रणित मिंदे सरकार होतं. या दोन्ही सरकारांमध्ये आपण पाहिलं असेल गेल्या 2.5 वर्षात मिंदे सरकार असताना महाराष्ट्राला काय फायदा झाला? भाजपचं सरकार असून महाराष्ट्राला काय मिळालं? आमच्याकडून सगळे उद्योग निघून गेले, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नाही झाली, शेतकऱ्यांवर जे पीक चढत पीक विमा आहे तो त्यांना मिळाला नाही विमा, कर्ज चढत गेलेले, आत्महत्या वाढत गेलेल्या आहेत, महिला सुरक्षित नाही आहेत. मग नक्की कुठचा वर्ग सुरक्षित वाटतं कोणाला? कोण खुश आहे? आणि म्हणून हेच सांगेन मी, भाजपनं जर कोणी चुकून मतदान करत असेल तर एवढाच विचार करा की एक तर महाराष्ट्राला काय मिळत आहे, आणि महाराष्ट्र द्वेष्टे भाजपला आपण मतदान करून काय मिळणार. नाही, कदाचित त्यांना 800-900 जागा मिळणार आहेत 4-5 वेगळ्या वेगळ्या ग्रहांवर, चंद्रावर वगैरे. पण आपल्या देशामध्ये तुम्ही पहा, दक्षिणेतून साफ आणि नॉर्थमध्ये हाफ हे दिसायला लागलेलं आहे.
जर परवाकडे भाजपच्या सभेतली भाषा पण पाहिली, धर्मामध्ये एक दोन धर्मामध्ये वाद निर्माण करायचे, जातींमध्ये वाद निर्माण करायचे, मग जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचे. भाजप ही भाषा जेव्हा हरायला येते तेव्हाच बोलायला लागते. हिंदू मुस्लिम असेल, जातीचं असेल समीकरण, जेव्हा भाजपा हरण्याच्या जवळ असते तेव्हाच हे समीकरण लोकांसमोर आणते. पहिल्या फेजमध्ये हे आलेलं आहे, म्हणजे जे आम्ही बोलत आहोत पहिल्या फेजमधलं मतदान हे इंडिया आघाडीसाठी चांगलं झालेलं आहे हे दिसून येतं. ते जिथं जिथं सभा घेतात की काँग्रेसनं सगळी संपत्ती जी आहे इतर धर्मियांची ती काढून घेऊन मुस्लिमांना देण्यासाठीचा मॅनिफेस्टोमध्ये उल्लेख केलेला आहे. मनमोहन सिंगांचंही त्यांनी नाव घेतलं, त्यावेळेस ते अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये जे बोलले होते त्यातसुद्धा ते सुद्धा त्यांनी वापरलंय की घुसपैठी म्हटलेलं आहे. मला वाटतं दुर्दैवी आहे की कोणाबद्दलही असं बोलणं आणि हे वक्तव्य त्यांच्याकडून येणं. आम्ही हेच बोलत आहोत की 10 वर्ष बहुमताचं सरकार चालवल्यानंतर नोटाबंदीमुळे किती काय काय आपल्या देशात चांगलं घडलं, मग काळा पैसा कसा सगळ्यांच्या खात्यात 15 लाख म्हणून आलेला आहे, आतंकवाद कसं संपलेला आहे, खोट्या नोटा कसं संपल्यात हे सांगायला पाहिजे, त्याचं यश सांगायला पाहिजे. GST यशोगाथा आहे ती सांगायला पाहिजे. 100 स्मार्ट सिटीज कुठच्या देशामध्ये बनवल्यात हे सांगायला पाहिजे. पण ते सगळं सोडून हिंदू मुस्लिम मटन मांस मच्छी ह्याच्यावर भाजप प्रचार करायला लागलेली आहे, हे दुर्दैव आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काँग्रेसनी वचननाम्यात सांगितलेलं आहे ते एकच आहे, भाजप आत्ता जातपात धर्म न बघता सगळ्यांची आपली संपत्ती घेत आहे आणि एका उद्योगपतीला देत आहे. त्याच्या विरोधात हा देश आहे. अदानींच्या हातात सगळ्यांची संपत्ती चाललेली आहे. आज बातमी आलेली आहे की पुढच्या महिन्यापासून मला वाटतं मुंबईमध्ये विजेची बिलं वाढणार आहेत अदानीमुळे. ह्याच्या विरोधात आम्ही सगळे आहोत. कुठेही काँग्रेसनी कुठच्याही जातीचा धर्माचा उल्लेख केला नाही, कारण ते मुळात नाहीच आहे. मुझे जो बात है वो लोगों के सामने है, मैं तो जनता में हूँ, खुश हूँ. यही बात है कि आज जो भी वादे भाजप देती है वो तो पूरे नहीं करती. ये आपने हर जगह देखा होगा, जो वादे गरीबों को दिए थे, जो वादे महिलाओं को दिए थे, जो किसानों को दिए थे, जो अर्बन लोगों को दिए थे, एक भी वादा पूरा किया नहीं. अब की बार भाजपा तड़ी पार यही जनता बोल रही है. मला वाटतं आमचा विश्वास सर्वोच्च न्यायालयावर आहे आणि VVPAT आपण पाहताय चालू आहे तिथे. मूळ गोष्ट एकच आहे जर आपण पाहिलं असेल, मला वाटतं म्हणजे मी एका व्यक्तीला कोणाला दिली कोणाला दिली नाही, कोणाला द्यायला पाहिजे कोणाला नाही द्यायला पाहिजे हा एक वेगळा विषय झाला, त्याच्यात जाणार नाही कारण मी कधी कुठच्या व्यक्तीवर इंडिव्हिज्युअली बोलत नाही. पण एक आहे, मला वाटतं दादांनीच विधानसभेत एक भाषण केलं होतं, त्याच्यात कोणाला कोणाला किती सिक्युरिटी दिली आहे आणि ते त्या बोर्ड्समधून आलंय का, ते सिक्युरिटीच्या रेकमेंडेशनमधून आलंय का, मिंदी गटात ज्यांना जायला मिळतं त्याच्यात किती कोणाला कोणाला सिक्युरिटी दिली हे आलं सगळ्यांसमोर. एका शिंदेंवर गंभीर असा टीका केली आहे की जे आम्हाला म्हणत होते धनुष्यबाणावर लढत त्यांना आता आयात उमेदवार करायला संजय निरोप पण असतील किंवा नाही. मला वाटतं एकच आहे, मनसे कार्यकर्ते जिथे जिथे असतील मी त्यांना एवढंच विचारणार आहे, तुम्ही मतदान करण्याच्या आधी आणि प्रचार करण्याच्या आधी एवढंच विचार करा की ज्यांच्यासाठी तुम्ही आता प्रचार कराल, बिनशर्त प्रचार कराल भाजपासाठी आणि मिंदे गटासाठी, त्या सरकारनी त्या राजवटीनी, सरकार मी मानत नाही कारण घटनाबाह्य सरकार आहे, त्या राजवटीनी सगळे आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या ज्या काही नोकऱ्यांच्या संध्या होत्या ते गुजरातला पाठवलेल्या आहेत, ते तुम्हाला मान्य असेल तर बिनशर्त पाठिंबा द्या. मला वाटत नाही उद्धवसाहेब जे लढत आहेत ते पुन्हा एकदा मी सांगतो सत्यमेव जयतेसाठी लढत आहेत, सत्तामेव जयतेसाठी नाही. मला वाटतं विश्वास दाखवणं आणि विश्वास कोणावर टाकणं हे आमचं काम असतं. ज्यांच्यासोबत आम्ही काम करतो 100% पूर्ण विश्वास आम्ही त्यांच्यावर टाकत असतो. अंधविश्वास ज्याला म्हणू शकाल, विश्वासघात करायचा की नाही करायचा आणि कसं आपण पक्षात सोडून जायचं. अनेक लोक पक्षात येतात, पक्षात जातात, विचारधारा बदलत असते, त्यांना मोठं व्हायचं असतं, निघून जातात. पण कसं त्याच्यानंतर वागायचं हे त्यांच्यावर असतं. कुठच्या परिस्थितीत पक्षप्रमुखाला सोडून जायचं हे त्यांच्यावर असतं. ही जी गद्दारी ही झालेली आहे सर्वात नीच प्रकारची झालेली आहे, निर्लज्ज प्रकारची झालेली आहे. आणि आता आपण पाहाल अशा काही काही लोकांचे हाल झाले ज्यांना आम्ही 5 वेळा तिकीटं दिली, खासदार त्या जनतेने बनवलं, त्यांनाच आता तिकीट मिळेल ना, तर मग राखी बंधून पुढे काय. चलो बघा, जर तर मी उत्तर देत नाही, मी माझ्या देशाच्या भवितव्याकडे बघत असतो आणि माझ्या वयाचे जे साथीदार आहेत त्यांच्या भवितव्याकडे बघत असतो. भाजपचं सरकार जे जर आलं येऊ देणार नाही आम्ही,
फक्त त्यांना संविधान बदलायचं आहे आणि त्यांना भाजपचं संविधान पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नको आहे. हे जनतेला पटलेलं आहे आणि जनतेला माहिती आहे, कारण भाजपचेच उमेदवार बोलत आहेत. आम्ही एवढंच बोलत आहोत की पुढचं जे काही असेल राजकारण ते स्वच्छ झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. आता चिखल नको, चांगली फुलं आहेत. आणि आपलं आपण पाहिलं असेल जो आपण बोलतो की चिखलातच कमळ खिळतं, हे कमळ म्हणजे भाजपाचं कमळ जे मी बोलतो, त्याच्यासाठी चिखल एवढी करण्याची गरज नाही देशभरात. आपल्याला चिखल नको आहे, आपल्याला स्वच्छ राजकारण पाहिजे, चांगलं राजकारण, कारण देशाला पुढे नाही ना, जो कोणी निवडून येईल. कशाला तुम्ही हे सगळं पर्सनल राजकारण करत असतं. सर आपल्या उमेदवारांबद्दल काय सांगा? आपण बघताय मी अनेकदा येऊन गेलेलो यांच्यासाठी, इथे त्यांनी चांगली सेवा केलेली आहे लोकांची आणि पुढे पण करत राहू. दिल्लीत पण करणार नाही, त्यांना पण बोलत आहे ना. येस खरं पाहिलं तर बीजेपीच्या पायाखालची वाळू घसरायला लागलेली आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं, या ठिकाणी मुस्लिम लीगचं प्रत्येक पानावर जाहीरनाम्याचा उल्लेख आहे. तशा प्रकारचं आपण जर पाहिलं असेल की 47 पेज आहेत, एकाही पानावर अशा प्रकारचा कुठेही उल्लेख नाही. एकच शेवटचं पेज असं आहे की ज्यामध्ये उल्लेख अल्पसंख्याक म्हणून त्यामध्ये केलेला आहे, अल्पसंख्याकांना कायदेशीर आणि घटनात्मक न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची राहील, त्यामध्ये कुठलं वावग आहे. आणि एकाही पेजवर असं नसताना कुठेतरी जातीय आणि अशा प्रकारचं धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे एका प्राईम मिनिस्टरसारख्यांना शोभा देत नाही. अशा प्रकारचं चुकीचं विधान करणं आज त्यांच्यापुढे कुठलेही विषय राहिलेले नाही आहेत. कुठले विकासात्मक लोकांना सांगण्यासारखं 10 वर्षांमध्ये कुठलेही काम नाही आहेत. आणि अशा वेळेला धार्मिक तेढ निर्माण करण्याचा देशामध्ये ते प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांनी जे जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहेत त्यामध्ये कुठेही उल्लेख नाही आहेत. कुठल्याही पेजवर सिंगल उल्लेख नाही आहेत, परंतु अशा वेळेला त्यात उल्लेख करणं म्हणजे जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. हे सगळं जनतेसमोर आलेलं आहे. आम्ही आता एकत्र आहोत, ते शेजारी म्हणजे काय, आम्ही सगळे एकत्र मिळून निवडणूक लढवतो. पुढे सुद्धा आम्ही एकत्रपणे निवडणूक लढू. नाही, याच्यामध्ये सांगलीच्या संदर्भामध्ये जे काही आमचे क्षेत्र आहेत पार्लमेंटचे असतील, त्यामध्ये सगळ्यांचं वाटप झालेलं आहे. यामध्ये जे काही चर्चा करायची असेल ते ज्यांच्याकडे जबाबदारी काँग्रेस पार्टीने हायकमांडने दिलेले आहेत, पक्ष स्टेटचं नेतृत्व जे आहेत ते त्या विषयावर चर्चा करतील किंवा उत्तर देतील की काय करायचं पुढे काय करायचं. प्रश्न शेवटी याला एक धोरणात्मक जे काही निर्णय आहेत सेंट्रलचे असेल किंवा स्टेटवर कोणी कुठले निर्णय घ्यावेत त्या संदर्भामध्ये हा संपूर्ण स्टेटचा नेतृत्वाचा भाग आहे. ते कशा पद्धतीनं त्यांना समजावतात, काय कारवाई करतात, हे त्यांनी कशा प्रकारे निर्णय घ्यायचा आहे, शेवटी ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांनी त्या संदर्भात लक्ष घातलं. मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव आला होता, मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव आला होता, तशीच ही मैत्रीपूर्ण लढत वगैरे नाही. नाही नाही, मैत्रीपूर्ण लढत महाराष्ट्रात कुठं झाली नाही तर कुठे एखाद्या ठिकाणी होणं मला नाही वाटत की ते उचित आहे. देखिए, अभी मैं विदर्भ से आया हूँ और विदर्भ में शायद आपको पता चल चुका होगा कि 5 सीट हमारी महाविकास आघाड़ी की है और 5 के 5 सीट कांग्रेस पार्टी जीत रही है. यहाँ तक कि नागपुर के भी सीट कांग्रेस पार्टी जीत रही है. इस पर से माहौल का देखिए, पूरे महाराष्ट्र में क्या होने वाला है वो भी पता है आप लोग.